5 फेब्रुवारी रोजी टाकळम्या भागातील मुसळवाडी तलावालगत हातपाय आणि डोक्याची कवटी बाजूला असलेली अल्पवयीन मुलीचा कुजलेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. अल्पवयीन मुलीचा मृतदेह मिळाल्याची माहिती कळताच घटनेच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते. घटनेच्या ठिकाणी सुरुवातीच पोलिसांना कुठलाही धाकेदोरा मिळत नसल्याने पोलिसांसमोर या घटनेचा छडा लावणे मोठी कसरत होती. प्रथम पोलीस ठाण्यात या मृत्यूची अकस्मात मृत्यू रजिस्टर नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा छडा लावण्यासाठी पथक तयार केले. घटनेच्या ठिकाणी पोलिसांना मृत झालेल्या मुलीचे कानातील झुबे मिळून आले होते. सदर घटनेमुळे या परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. घटना घडली त्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, PSI लक्ष्मण भोसले, सविता सदावर्ते आदी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. मयत अल्पवयीन मुलगी 24 फेब्रुवारी रोजी 2 आठवड्यापूर्वी टाकळी मियाच्या आठवडे बाजारातून रहस्यमयरित्या गायब झाली होती. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला होता, मात्र ती मिळून आली नाही. अचानक मुलगी राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर सतीश सोनवणे यांच्या ऊसाच्या शेतात मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने मुलीच्या कुटुंबियास मोठा धक्का बसला होता. घटनेच्या ठिकाणी मयत मुलीच्या डोक्याची कवटी बाजूला पडलेली होती. तसेच घोट्यांपासून दोन्ही पायाचे पंजे नाहीसे झाले होते. तसेच हाताचे पंजेही नाहीसे असल्याचे दिसून आले होते. मृताच्या जवळ बाजारी कानातील झुबे काही अंतरावर पोलिसांना मिळाले होते. पोलीस प्रशासनाने घटनेच्या ठिकाणी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेस्ट अधिकारी आदींना पाचारण केले. घटनेची कसून चौकशी सुरू केली. पोलीस प्रशासनाने मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासकामी पाठवला होता. त्या अहवालानुसार मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत येथीलच एका 35 वर्षीय तरुणास मध्यरात्री सापळाचा ताब्यात घेऊन गजाळ केले आहे. राहुरी पोलीस स्टेशनला दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आपण एक ED दाखल केली होती. त्या ED अल्पवयीन मुलीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आपल्याला शेतामध्ये मिळून आलेले होते. त्यावर काल औरंगाबाद येथील रुग्णालयामध्ये आपण PM केलेला आहे. PM रिपोर्टच्या आधारे आपण काल ED 302 किंवा मर्डरमध्ये कन्वर्ट केलेली आहे आणि आता सध्या आपण त्या गुन्ह्याचा तपास करत आहोत. आतापर्यंतच्या तपासामध्ये एक आरोपीला आपण ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि या गुन्ह्यासंदर्भात पुढील सविस्तर तपास पुरुषांचे PI वाघ हे व त्यांची टीम करत आहे. सदर तरुण हा मुलीबरोबर शेवटी आढळून आल्याचे बोलले जात आहे. अखेर पोलीस प्रशासनास 48 तासात खुनाचा उलगडा लावण्यात यश मिळविल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. या तरुणाने या अल्पवयीन मुलीचा खून कोणत्या कारणाने केला, या गुन्ह्यात आरोपीस मदत करणारे आणखी कोण आहेत का, सदर आरोपीकडून या मुलीवर अत्याचार झाला का, याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. प्रतिनिधी मीनाश पटेकर, माय न्यूज, राहुरी.